मित्रांनो, आज आपण एक माझ्या वर्गातला एक उपक्रम पाहणार आहोत. अशा प्रकारचे अनेक उपक्रम जर पाहायचे असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण सांगा. चला तर पाहूया आज एक उपक्रम. उपक्रमाचे नाव आहे टिकली लावा. काय नाव आहे उपक्रमाचे? टिकली लावा. टिकली लावा म्हणजे काय? टिकली म्हणजे अनुस्वार. टिकली म्हणजे अनुस्वार. आपल्याला ह्या शब्दांना टिकली लावायची आहे म्हणजे अनुस्वार द्यायचे आहेत. चला तर आपण सुरू करूया आजचा हा उपक्रम. अनिकेतने यावे टिकली लावून जावे. संख्या. व्हेरी गुड. संकेत संदेशने यावे टिकली लावून जावे. व्हेरी गुड. समीरने यावे टिकली लावून जावे. छान. संदेशने यावे टिकली लावून जावे. छान. मनोजने यावे टिकली लावून जावे. मस्त. चला. गणेशनी यावे टिकली लावून जावे. छान. शिवानीनी यावे टिकली लावून जावे. छान. प्रज्ञानी यावे टिकली लावून जावे. चिंता. व्हेरी गुड. प्रतीक्षाने यावे शब्दाला टिकली लावून जावे. हो. तर आता तू काय लावलेला आहे त्याला? टिकली. टिकली म्हणजेच काय? अनुस्वार. टिकली म्हणजे काय? अनुस्वार. जर तू त्याला अनुस्वार नसता दिला तर कसं वाचला असता? पुसून काढा अनुस्वार. वाच बर आता. चिच. चीज एवढा म्हणजे स्पष्ट उच्चार किंवा त्याचा अर्थ समजतो का? नाही. परंतु जर अनुस्वार दिला तर त्याचा व्यवस्थित अर्थ आपल्याला समजतो. त्यासाठी आपल्याला अनुस्वार येणं फार महत्त्वाचं आहे. आणि अनुस्वार कसे लक्षात ठेवायचे, अनुस्काराचं अनुस्वार कसे म्हणजे आपल्याला आलेच पाहिजे, ह्यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे. हां, दे पुन्हा वाचाता. चिंच. अनुस्वार घेण्यासाठी आपण हा उपक्रम आज वर्गामध्ये राबवला आहे. अशा प्रकारचे किती शब्द लिहिले आपण वहीवर? तू 150 लिहिले. तू किती लिहिले? 125. तू किती लिहिले? तू किती लिहिले? 105. छान. मग तुम्हाला आज अनुस्वार पूर्णपणे समजला आहे ना? त्यातले त्यात टिकली लावामुळे तर तुम्ही आता विसरणार नाही. मित्रांनो, तुम्हाला देखील हा उपक्रम आवडला असेल तर तुम्ही देखील आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये किंवा घरी मुलांना शिकवताना अशा प्रकारचा उपक्रम राबून अनुस्वाराचे स्पष्टीकरण व संकल्पना स्पष्ट करू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब व लाईक्स करा. धन्यवाद.